आलास येथे एकवीरा देवीचा उत्सव संपन्न, 700 वर्षाचा उत्सवाला इतिहास, जेरे कुटुंबांचा पुढाकार। आलास येथे एकवीरा देवीचा उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवा पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे। मोठ्या भक्तिभावाने लोक इथे दर्शनासाठी येतात। कार्तिक शुद्ध नवमीला या उत्सवाचा आरंभ होतो। एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येथे भक्त येतात। आलास इथल्या मंदिरात मोठी गर्दी झालेली असते। चार फंडाचे वंशज येथे उपस्थित असतात। आज मारेश्वर रुके पुजारी, मुकुंद सखाराम पुजारी, जनार्दन पुजारी, विश्वनाथ वसंत पुजारी, वैभव पुजारी यांनी मोठ्या मनोभावे आणि श्रद्धेने येथे पूजा अर्चा आणि धार्मिक विधी पार पाडली। नृसिंह सरस्वती महाराज आणि भैरव भट्ट दर्शन हा संदर्भ इथल्या इतिहासाला लागू आहे। महानकर न्यूज साठी आलासहून मोहन जमादार। नमस्कार। आज आलाससारख्या या ग्रामीण भागामध्ये बरेच काही पुजारी कुटुंब या एकवीरा देवीच्या निमित्तानं या दत्त महाराजांच्या या मंदिरामध्ये आलासमध्ये तुम्ही उपस्थित झालाय। कोणता कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी इत्या उत्साहानं राबवालाय, काय सांगू शकाल एकवीरा देवीचं महत्त्व? एकवीरा हे म्हणजे पुजाऱ्यांचं जी कुलदेवी आहे, ही पुजाऱ्यांची कुलदेवी, मूळ पुजारी कुटुंबीय हे आलासगावचे, आलासगावचे जे म्हणजे जोशी पंजे करायचे ते आलासगावामध्ये, इथून भिक्षुकीसाठी कुरुंदवाड, शिरोळ, वाडी ह्या परिसरात ते फिरायचे। तेव्हा नृसिंहसाठी वाडी ठिकाणी तपश्चर्येसाठी आले होते। मग त्यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे सकाळी जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा दर्शन घेऊन जायचे, येताना परत दर्शन घ्यायचं, असा त्यांचा नित्यक्रम चालू होता। त्या नित्यक्रमामध्ये महाराजांची त्यांच्या मस्जिद बसली आणि महाराजांनी एक दिवस त्यांना विचारलं की तुम्ही, मी तो पादुका माझ्या स्थापन करणार आहे आणि तुम्ही इथं सेवा करावी। त्यांनी जर मी माझ्या मंडळीनं विचारून मग मी तुम्हाला सांगेन, मग असं करत महाराजांनी एक दिवसाला ठेवून घेतलं। मग दोघं वयोवृद्ध होते। मग वयोवृद्ध असताना त्यावेळी म्हणजे संपर्काचं काही साधन नव्हतं, त्यावेळी जेव्हा ज्या मंडळी काळजी करायला लागल्या की अजून पती घरी आलेले नाही, तर तेव्हा एकवीरा देवीनं दृष्टांत देऊन सांगितलं की तुझे पती सुरक्षित ठिकाणी आहेत, याची महाराजांच्या ठिकाणी आहेत आणि तू त्यांची काळजी करू नकोस, उद्या सकाळी तुला त्यांचा वृत्तांत सांगेल। जसे ते सकाळी परत आले तसे त्यांनी म्हणजे बघितलं की वातावरणात काहीच फरक नाही आहे। मग त्यांनी पत्नीला सांगितलं की असं असं झालं आहे, तर पत्नीने सांगितलं की मला कालच मला सगळं समजलेलं आहे। मग दोघं मिळून जेव्हा महाराजांच्या दर्शनासाठी गेले तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही नित्यसेवा करून इथंच राहायचं वाडीमध्ये आणि नित्यसेवा करणं। त्यांनी सांगितलं की आम्ही दोघांसून सेवा करू पण आम्हाला मूलवाळ काहीच नाही। तेव्हा महाराजांनी त्याला पुढात पोटीमध्ये घातला आणि त्याला सांगितलं की मला एक मुलगा होता, त्या मुलांचं नाव श्रीपाद। मग त्याला चार मुलं होती आणि तिथून तुमचा वंश हा जसा औरंगाबाद वृक्ष वाढला आहे तसा वाढत जाईल, त्याला जशी फळं लागतील तर त्या पद्धतीने तुमचा वंश वाढेल। जी चार मुलं झाली त्या चार मुलांचे हे आत्ताचे वाडीमध्ये जे आपण चार फळे बघतो हे चार मुलांचे चार फळे आणि प्रत्येक फळ्याचं एक एक वर्ष असे वर्षिले असतं, त्या पद्धतीने ते सेवा करतात। आणि अजूनही जशी महाराजांनी सांगितली आहे त्या पद्धतीने सेवा अजूनही चालू आहे। आणि त्या महाराजांची म्हणजे जेरे कुटुंबियांची जी कुलदेवी ती एकवीरा।